महिलेचा जीव वाचवणाऱ्या धाडसी महिला पोलीस पीपी पात्रे यांचा सत्कार राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने करण्यात आला. एक गरीब महिला पूर्व भागातील 70 फूट रोड इथं तिची 10 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षांच्या मुलासह भाड्याच्या घरात राहते. धुणी भांडी करून ती जगत होती, मात्र कोरोना संकटामुळे तिचं काम गेलं आणि आर्थिक परिस्थिती पार कोलमडली, खाण्याचे वांदे निर्माण झाले. या परिस्थितीला वैतागून तिनं आपल्या मुलांसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. धर्मवीर संभाजी तलाव इथं बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस पी पी पात्रे यांनी मुलांचा आरडाओरडा ऐकून तलावात धाडसानं उडी घेऊन या महिलेचे प्राण वाचवले, त्यामुळं या कुटुंबाला जीवदान मिळालं. राष्ट्रवादी कामगार सेलनं त्यांच्या धाडसाचं कौतुक करून महिला पोलीस पी पी पात्रे यांचा कामगारांच्या वतीनं सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना महिला पोलीस पात्रे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. बंदोबस्त तिथे होते, एक लेडीज तिथे आली आणि दोन्ही मुलांना बाहेर सोडून ती तलावमध्ये आत गेलेली होती आणि मुलं रोडवर रडत होते अक्षरशः आई आई म्हणून. ते मुलाची पण परवा नाही करता ती तिथे गेलेली होती. आमचं अचानक लक्ष गेल्याने आम्ही खाली गेलो होते, तिला वाचून वर आणलं, ती तिच्या मुलांचं एकत्र केलं आणि त्याच वेळेला मी नगरसेविका फिरोज पटेल यांना बोलून फोन केलं आणि त्या तिथं येऊन भेट दिल्या आणि त्या महिलेला समजावून सांगितलं. त्यांच्या स्वतःच्या गाडीतून त्यांनी घेऊन गेले आणि तिला तिच्या घरी पोचवण्यात आलं. तिला 2-3 महिन्याचं घरच्या लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणि खायच्या वस्तू दिल्या आणि मॅडमनी थोडं पैशाची पण मदत केली आणि त्या महिलेला आम्ही वाचवून त्यांच्या मुलाला एकत्र करून काल ही कामगिरी केलेली आहे. यावेळी अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्यासह अंबिका गादास, शारदा गुंडेटी, लक्ष्मण डब्बे, वेणुगोपाल म्याना, व्यंकटेश कुरापाटी, बालाजी श्रीचिप्पा, पांडुरंग पुट्ठा, अनुराधा अच्चुगटला, वरलक्ष्मी उरगोंडा, रेखा सखी, संगीता पुणेवाले, गुणविता नामा यांची उपस्थिती होती. काल एका अत्यंत गरीब महिलेने संभाजी तलाव या ठिकाणी 2 मुलांसह आत्महत्या करण्यासाठी गेले होते, परंतु त्या मॅडमने जीवाची पर्वा न करता एक धडाकेबाज असं एक कामगिरी केलेली आहे. त्यांनी त्या तलावामध्ये उडी घेऊन त्या महिलेला वाचवण्यात आलेले आहे. त्याला वाचवल्यानिमित्त वाचवल्यामुळे त्यांच्याही 2 मुलांना जीवदान मिळाल्यासारखं झालं आणि त्या महिलेचंही जीव महिलेला सुद्धा जीवदान मिळालं झालं. आता ह्या मॅडमने असं धाडसी कृत्य केलेले आहे.